आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 25 वर्ष रखडलेला हा प्रोजेक्ट होता. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही सुरुवात केली या प्रोजेक्टला बरोबर 2 वर्षापूर्वी, आणि जसं अपेक्षित होतं तसं वेगाने हे पुढे चाललेलं प्रोजेक्ट आहे. अर्थात माझ्या आधी देखील सुनीलजी असतील, सचिनजी असतील, अनेक स्थानिक इकडच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला, त्याला पाठपुरावा करत राहिले आणि योगायोगाने आपलं सरकार असताना ह्या कामाची सुरुवात झाली. आपण पाहताय की फेज 1 हे जोरात सुरू आहे. मला वाटतं 25 मजल्यापर्यंत हे पोचलेलं आहे काम. कन्स्ट्रक्शन क्वालिटी फारच चांगली आहे आणि एक चांगला वेग पकडलेला आहे. माझी एक सवय राहिलेली आहे की कुठचाही प्रोजेक्ट असो, मग तो आधी MTHL असो, कोस्टल रोड असो, वर्ली शिवडी कनेक्टर असो किंवा BDD असो, इथे प्रत्येक महिन्यात येऊन साधारणपणे एक आढावा घ्यायचा. कुठे काही अडचणी असतील तर काय, प्रत्येक वेळी राजकारण नाही तर ते अडचणी सोडवायच्या कशा, त्या त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. मग स्थानिक लोक इथे जे काम करतात, आजूबाजूच्या कोणाला काही त्रास होतोय का, जे कॉन्ट्रॅक्टर असतात तिकडे त्यांना काही अडचण होते का, सरकार अजून त्यांना कशी मदत करू शकेल, हे आम्ही त्या त्या विषय वेळी त्या विषय घेत असतो. जसं आपण पाहिलं असेल, एक महत्त्वाचा विषय म्हणजे इथे आता जी ट्रान्झिट कॅम्प आहे तिथे पाण्याचा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याची आमची एक बैठक झाली. पुढच्या आठवड्यात आम्ही तिथे देखील जाणार आहोत ते सगळे अधिकारी घेऊन. आज PMC चे काही अधिकारी नसल्यामुळे तिथे ती विजिट झाली नाही. तसंच आपल्याला आठवत असेल पोलिसांचा एक मोठा विषय, ती अग्रीमेंट आता मार्गी लागणार आहेत लवकर, तो देखील विषय आम्ही हाऊसमध्ये घेतला होता. रेंटचा विषय, हे सगळे विषय आम्ही मार्गी लावत असतो. प्रकल्प सुरू झाला असला तरी मनसे मात्र या ठिकाणी विरोध करते. वारंवार वेगवेगळे प्रश्न, पार्किंगची समस्या, या गोष्टी घेऊन मनसे या ठिकाणी विरोध करते या संपूर्ण प्रोजेक्टला. नाही, काही काही लोकांना काय असतं की पोटदुखी असते, एक चांगलं काम होत असतं ना, त्या लोकांकडे जास्ती लक्ष नका देऊ. इकडची आपण पाहताय सगळी स्थानिक जनता ही ह्या प्रोजेक्टसोबत आहे, आमच्यासोबत आहे. उद्धवसाहेबांनी इथे नारळ फोडून हे काम सुरू केल्यानंतर पहिल्या फेजमध्ये 2.5 ते 3 हजार लोकांना आपण घरं देऊ शकणार आहोत, आणि जेवढ्या वेगाने काम होईल तेवढं गरजेचं आहे. कारण हा वेग म्हणजे आमचं जे प्रॉमिस होतं 3 वर्षात घरं, ती आपण बघताय 25 मजल्यापर्यंत पोचलेलं. लवकरच हे पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत घरं आपण इथे पहिली फेज देऊ शकू. मग जिथे ही जुनी घरं होती तिथे ते पाडून मैदानं होतील. परत दुसऱ्या फेजला पाठोपाठ सुरू झालेलं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांना चांगली घरं मिळावी, त्यांच्या हक्काची घरं मिळावीत. आज देखील मी जाऊन आलो तर एक फ्लॅट असा त्यांनी तयार केलेला आहे. सगळ्याच बाजूनी उजेड चांगला वारा, रुंद स्टेअरकेस आहे, आपण पाहताय पॅसेज चांगले आहेत. 2 बेडरूम 2 बाथरूम, किचन, हॉल, डायनिंग ह्या परिसरात जेवढा रेट आहे तो रेट न देता मोफतमध्ये ही घर त्यांना मिळणार आहेत. आणि मला वाटतं हे सगळे लोक आनंदी आहेत. आदित्य, पण पार्किंगचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे. 2 फ्लॅटला मिळून 1 पार्किंग मिळत आहे त्याच्यावर. मला वाटतं आपण एक विषय समजून घेतला पाहिजे याच्यात की साधारणपणे मुंबईभरात पार्किंगचा विषय, पार्किंगची समस्या ही मोठी, आणि नुसतं मुंबईत नाही कुठच्याही शहरामध्ये. आधी जे DCR मध्ये होतं 4 फ्लॅटला 1 पार्किंग, ते आपण BDD साठी 2 फ्लॅटला 1 पार्किंग करून घेतलेलं आहे. अर्थात आधी काही काही टोळींनी, काही काही संघटनेनी हे पण घेतलं होतं की अंडरग्राऊंड पार्किंग का नाही. अंडरग्राऊंड 4 बेसमेंटचं बनवायला गेलो तर 4 बेसमेंटमध्ये ट्यूबलाईट्सचा किंवा लाईट्सचा, व्हेंटिलेशनचा सततचा खर्च कोण देणार हा एक विषय होता. स्वच्छता कशी राहणार, आणि वेग म्हणजे आत्तापर्यंत ह्या बिल्डिंग दिसल्याच नसतं. आता पोडियम पार्किंगमुळे आणि आपण जो DCR बदलून खास करून BDD साठी 2 फ्लॅटने 1 पार्किंग जेव्हा आपण केलं, तेव्हा मुख्यतः आपण पाहिलं असेल की हा सगळा खर्च कमी झाला, वेग वाढला, आणि जेवढं काही आपण करू शकलो तेवढं आपण केलेलं आहे. हां, आता ह्याच्याही पलीकडे आपण पाहत असेल जशा गरजा वाढत जातील लोकांच्या तसं देत जाऊ. पण आत्ता पण असं गरजेचं नाही आहे, कोणी तशी स्पेसिफिक मागणी नाही केली आहे की एकाला एक. ठीक आहे, काही काही संघटना करत असतात, जसं शक्य होईल तसं वाढत जाईल. इथलं काम सुरू झालं आहे वरळीतलं, परंतु डिलाय रोडच्या उंच नाही आहे. डिलाय रोडच्या BDD आहेत, नायगावचे BDD आहेत, कामाला अद्याप जे वेग आहे तो आला. आम्ही मागच्या वेळी देखील, मागच्याच महिन्यात की मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी डिलाय रोडच्या BDDला देखील गेलो. एक नक्की आहे तिथे आपण पाहताय पायलिंगचं वगैरे काम सुरू आहे, पण तिथे अंडरग्राऊंड पार्किंगच आहे. तिथे आपल्याला स्कोप नाही मिळाला, जागा नाही मिळाली की ते पार्किंग, पोडियम पार्किंग करायला संधी नाही मिळाली. आणि म्हणून जसं मी परत सांगतो की ह्या इथे जसं आपण पोडियम पार्किंग करू शकलो, वेग पहा, पण तिथे संधी नसले मिळाल्यामुळे पार्किंगमधूनच असून ते वरती येते. तर तिथे पण काम सुरू आहे, असं नाही की काम सुरू नाही आहे, पण वेग थोडा वेगळा आहे कारण पार्किंग आणि बेसमेंट ह्याची स्थिती वेगळी आहे.